महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्याकरिता आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. किनाळा येथील मां नवदुर्गा शक्तिधाम मंदिरात आकर्षक रोष नाही, नियमाच्या सावटात दुर्गोत्सवाला सुरुवात. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्रोत्सव नियमाच्या सावटात साजरा करण्यात येणार असून आजपासून दुर्गोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. कोट्यवधी भाविकाचे आराध्य दैवत तथा जगतजननी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून भाविक भक्तांनी पूजा अर्चा करणे सुरू केले आहे. भंडारा जिल्ह्यासह लाखांदूर तालुक्यातही नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. लाखांदूर तालुक्यात चपराळ पहाडी तसेच भागडी येथील पहाडीवर कोरोनाच्या नियमाचे पालन करीत नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. लाखांदूर किनाळा येथील मां नवदुर्गा शक्तिधाम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. येथील उद्योगपती पंडित सहजवानी यांनी साकारलेल्या या शक्तिधाम मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात दुर्गोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसारच नवरात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली. शक्तिधाम मंदिर व परिसर आकर्षक रोषणाईने फुलून गेले आहे. मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली असल्याने मंदिरातील मोहक मूर्त्यांचे दर्शन घेऊन भाविक भक्त आनंदित होताना दिसत आहेत. या मंदिरात मां दुर्गाचे 9 वेगवेगळ्या रूपात दर्शन होते. एकाच ठिकाणी हे दर्शन होत असल्याने भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. भाविक भक्तांनी मां दुर्गा मातेचे दर्शन घेताना यंदाच्या कोरोना संकटाचे भान ठेवून मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.